गोल्यावडी ते सायगाव जाणारा मुख्य रस्ता व त्याला जोडणार शिवरस्ता व त्या शिवरस्त्याला राहणारे तिथील लोकवस्तीवर राहणारे जाधव वस्ती, सोनवणे वस्ती, बारे वस्ती, रोकडे वस्ती, गायकवाड वस्ती, कुळदर वस्ती असे तेथील सगळ्या वस्तीवर राहणारे जवळजवळ 30 ते 35 मुलं गोल्यावडी येथील प्राथमिक शाळेत रोज येत असतात. पण या 3 ते 4 वर्षापासून सतत पडणाऱ्या पावसामुळे तेथील रस्ता हा अतिशय दुर्व्यवस्था झालेला आहे. त्याच्यामुळे तेथील मुलं हे शाळेत येऊ शकत नाही आणि जाऊ शकत नाही. त्याच्यामुळं आमच्या गोल्यावडी प्राथमिक शाळेतील शिक्षकाची बदली होण्याच्या मार्गावर आहे, कारण पटसंख्या कमी झाल्यामुळं आणि त्याच्यामुळं प्रशासनाने याची काळजी घ्यावा व त्या परिसरात राहणारे शेतकरी त्यांना शेतीसाठी लागणारे खादीच्या गोण्या व तेथील शेतीमाल विक्रीस नेता येत नाही. उन्हाळ कांदे आता सध्या महिलांना शेती मजुरांना जाण सुद्धा पायपी जाण्याची व्यवस्था नाही राहिलेली आहे. त्याच्यामुळं तिथी या रोडची प्रशासनाने काळजी घ्यावी अशी आमची एवढ्याही शेतकऱ्यांची मागणी आहे त्या परिसरातील. आणि न केल्यास आम्ही आंदोलन करू